आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रांगोळीतील नियमबाह्य प्लॉट विक्रीची लिलाव प्रक्रिया रद्द करा. भूखंड बचाव कृती समिती बसली उपोषणाला. हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील नियमबाह्य प्लॉट विक्रीची लिलाव प्रक्रिया रद्द करावी या मागणीसाठी कृती समितीतर्फे आमरण उपोषणास प्रारंभ झाला. रांगोळी येथील राखीव भूखंड प्लॉट पाडून विक्री करण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबवली जात आहे. ही लिलाव प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आरोप करत ती रद्द करावी अशी मागणी भूखंड बचाव कृती समितीतर्फे करण्यात आली होती. याबाबतचे निवेदनही देण्यात आले होते. मात्र या निवेदनाला केराची टोपली दाखवत लिलाव प्रक्रिया होणार असल्याने भूखंड बचाव कृती समितीने आता आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आजपासून या प्रश्नी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली. याबाबत बोलताना समितीचे संतोष कमते यांनी सविस्तर माहिती दिली. वाली विस्तार 2002-03 साली अंमलात आला होता, त्यावेळेला 253 पैकी 189 प्लॉटचं वितरण करण्यात आले होते. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या 64 प्लॉट पैकी वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच्या अडचणीच्या माध्यमातून 1-4 प्लॉटचं वितरण झालं आणि शिल्लक आज असलेल्या प्लॉटचं या ठिकाणी प्रांत कार्यालय जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाप्रमाणे लिलावाची प्रक्रिया 7 तारखेला म्हणजे आजच्या तारखेला राबवण्यात येणार होती. त्यासाठी गावच्या वतीनं गावठाण बचाव कृती समितीच्या माध्यमातून गावमध्ये वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाल्यानंतर गाव एकत्रित करून ही प्लॉट वाचवण्यासंदर्भाची भूमिका गावठाण कृती समितीने घेतली. त्या संदर्भातून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार आणि शासनाच्या विविध कार्यालयाशी संपर्क साधला. ही गावठाणाची जी जमीन आहे ती गावच्या विधायक कामासाठी आणि गावच्या विकासात्मक कामासाठी रिझर्व राहावी यासाठीची मागणी गावठाण समितीच्या वतीनं करण्यात आली. पण शासनाच्या वतीनं त्या विचाराचा कुठं विचार केला जात नाही असं ज्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आलं त्यावेळेला उपोषणाशिवाय आमच्याकडे पर्याय राहिला नाही आणि आम्हाला या उपोषणाला समोर जावं लागतंय. आज शासन गावचा रेटा बघून उपोषणाची जागा सुद्धा हातकणंगले सारख्या ठिकाणी ठेवतोय, त्याचाही आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की अशा ह्या म्हणजे शासनाच्या क्रूर म्हणजे या गोष्टींचा विरोध करण्यासाठी थोडस गावाला मदत करावी, सहकार्य करावं आणि उद्याची निलाव प्रक्रिया पूर्णपणे रद्द व्हावी. आमच्या गावठाण कृती समितीच्या वतीनं ज्या विधायक कामासाठी ही जमीन मागणी केलेली आहे अशा गोष्टीसाठीच ती रिझर्व राहावी आणि आजची जी निलाव प्रक्रिया जी होणार आहे ती पूर्णपणे रद्द करून ही गावठाणची जी भूखंड जागा आहे ती ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात यावी ही मागणी या ठिकाणी आहे आणि आमचा पूर्ण त्या गोष्टीला विरोध राहील. यातून जर सरकार जर दखल घेत नसेल तर आज मागासवर्गीय समाजाच्या वतीनं, बौद्ध समाजाच्या वतीनं आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्य महिला सदस्यांनी सुद्धा महिला दिनाच्या दिवशी, ज्या दिवशी अख्ख्या विश्वामध्ये महिलांचा सन्मानाचा दिवस, महिलांच्या सन्मानासाठी ज्या ठिकाणी म्हणजे एकत्रित येण्याच्या दिवशी महिलांना आत्मदहनाची करण्याची वेळ या शासनाच्या निर्णयामुळे होते ही एक दुर्दैवाची गोष्ट आज सगळ्यांच्या समोर होते. आजच्या बंदला संपूर्ण गावानं पाठिंबा दिलेला आहे. कडेकोट 100% गाव बंद राहिलंय. ह्यातूनच शासनाला हा धारा घ्यावा की या कृती समितीच्या सोबत अख्खं गाव आहे आणि ह्या गावच्या विरोधात न जाता गावच्या ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा सन्मान करून ही निलाव प्रक्रिया रद्द करावी एवढी विनंती आज या ठिकाणी करतो आणि आमच्या गावाला न्याय द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो.